हाय हॅलो फ्रेंड्स दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश मित्रांनो आपण बऱ्याच वेळेस इंग्रजी वाचायला चुकतो कारण की आपल्याला इंग्रजी बरोबर वाचता येत नाही कारण का तर आपल्याला ले सायलेंट लेटर्स म्हणजे कोणते शब्द सायलेंट घ्यायचे असतात कोणत्या शब्दाचा उच्चार करायचा नसतो हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे हे एकदा का शिकले त्यानंतर आपण इंग्रजी फार फार वाचू शकतो तर मित्रांनो याआधीही मी काही सायलेंट लेटरचे व्हिडिओ बनवलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तुम्ही जर का बघितले नसतील तर तुम्ही जाऊन बघू शकता मित्रांनो चला आज आपण दोन सायलेंट लीडर शिकणार आहोत जेणेकरून आपल्याला इंग्रजी वाचायला सोपी जाईल तर मित्रांनो बघा मी बोर्डवर यू सायलेंट लिहिलेलं आहे आणि ई सायलेंट लिहिलेलं आहे कधी यू सायलेंट घ्यायचं ले कधी ई सायलेंट घ्यायचं सायलें म्हणजे त्याचा उच्चार करायचा नसतो यूचा कधी उच्चार करायचा नाही आणि ईचा कधी उच्चार करायचा नाही हे माहीत असणं आपल्याला खूप गरजेचं आहे मित्रांनो चला आपण काही शब्द बघूया त्या शब्दाच्या माध्यमातून बघूया की कोणत्या ठिकाणी आपण यू सायलेंट घेतो आणि कोणत्या ठिकाणी आपण ई सायलेंट घेतो सुरुवातीला आपण यू कुठे सायलेंट घ्यायचं हे बघणार आहोत त्यानंतर आपण ई कधी सायलेंट घ्यायचं हे बघूया बघा मित्रांनो आता मी आ, यू सायलेंटचे शब्द लिहिलेले आहेत जे की बघा इथं लिहिलेलं आहे मी जी यू आय डी ई याचा अर्थ मित्रांनो या यूचा उच्चार घ्यायचा नाही इथं उच्चार कसा करायचा मित्रांनो गाईड डायरेक्ट गाईड, गाईड। कसा करायचा आहे गाईड बघा मी उच्चार लिहून दाखवतो गाईड मित्रांनो यूचा काहीही उच्चार घेतलेला नाही म्हणजे यू सायलेंट आहे तिथं काय आहे सायलेंट आहे तर मित्रांनो दुसरा शब्द बघा इथं पण यू सायलेंट आहे तर बघा याचा उच्चार कसा केला जातो गेस्ट कसं केला जातो गेस्ट जी -E यू ई एस टी गेस्ट यूचा काहीही अंश घेतलेला नाही थोडाही यू सायलेंट आहे गेस्ट तर मित्रांनो तिसरा शब्द आहे बघा गेस आता इथं पण यू काय आहे सायलेंट आहे तर बघा गेस काय आहे गेस इथं पण यूचा उच्चार घेतलेला नाही यू हे सायलेंट आहे कधीही वाचता वेळेस मित्रांनो हे सायलेंट ठेवायचे सायलेंट ठेवणं म्हणजे उच्चार घेत नाहीत आपण तर बघा चौथा शब्द आहे बिस्किट काय आहे बिस्किट आता इथं पण मित्रांनो यू हे सायलेंट आहे बिस्किट असा उच्चार केला जातो बघा बिस्किट बिस्किट यू हे सायलेंट आहे आता मित्रांनो पाचवा शब्द आहे बघा आपण जी यू आय टी ए आर मोस्टली आपण यूचा सायलेंट उच्चार करतो आणि गिटार म्हणतो त्याला काय म्हणतो गिटार गिटार यूचा उच्चार घेतलेला नाही आहे मित्रांनो बघा सहावा शब्द आहे बिल्ट काय बिल्ट बिल्ट यूचा उच्चार इथं पण घेतलेला नाही आहे मित्रांनो यू हे सायलेंट लेटर आहे तर बघा सातवा शब्द आहे गिलटी काय आहे गिलटी गिल्टी मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल इथं पण आपण यू सायलेंट घेतलेला आहे हे सायलेंट शब्द माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कोणत्या ठिकाणी सायलेंट लेटर येतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपण चुकीच्या पद्धतीने इंग्रजी वाचतो किंवा आपल्याला इंग्रजी वाचत अडथळा निर्माण होतो तर आता मी एकदा शब्द वाचून दाखवतो मित्रांनो त्यानंतर बघा तुम्ही वाचून बघा माझ्या माझ्यामाग म्हणा गाईड गेस्ट गेस बिस्किट गिटार बिल्ड गि गिल्टी अशा प्रकारे मित्रांनो ईचा उच्चार तेथे घेत नाहीत आपण तर मित्रांनो बघा आता मी ई सायलेंटचे पण शब्द दिलेले आहेत कोणत्या कोणत्या ठिकाणी ईचा उच्चार करायचा नाही ई लेटर हे सायलेंट ठेवायचं हे या शब्दांना आपल्याला दिसून येतं बघा बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो ज्यावेळेस शेवटी ई आलेलं असतं अक्षराच्या त्यावेळेस ई हे मोस्टली सायलेंट घेतलं जातं ई लेटर हे सायलेंट घेतले जातं त्याचा उच्चार केला जात नाही तर मित्रांनो बघा आता ई हे सायलेंट कधी घ्यायचं ज्यावेळेस बघा शेवटी आहे आहात लाईक like. काय म्हणतो याला आपण लाईक लाईक आणि त्याच्यानंतर like. like. दुसरा शब्द आहे लव काय आहे लव मित्रांनो लक्षात घ्या इथं ई हे सायलेंट आहे आता या ठिकाणी पण ई हेच सायलेंट आहे मग आपण उच्चार कसा करू त्याचा चेंज कसा करायचा चेंज चेंज तर मित्रांनो या ठिकाणी पण ई काय आहे सायलेंट आहे या ठिकाणी ई सायलेंट नाही या या ठिकाणी ई सायलेंट आहे तर बघा याचा उच्चार कसा करू ब्रेथ ब्रेथ बघा मित्रांनो परत एकदा मी वाचून दाखवतो ई सायलेंट कधी ठेवायचा असतं बघा क कसं उच्चार करायचा लाईक लव चेंज ब्रेथ आता आपण यू कधी सायलेंट ठेवायचं आणि ई कधी सायलेंट ठेवायचं हे बघितलेलं आहे ज्यावेळेस आपल्याला इंग्रजी वास्तव्यास आपण सायलेंट लेटर ध्यानात घेऊन वाचतो त्यावेळेस आपले शब्द हे इंग्रजी वास्तव्येळेस बरोबर येतात हे माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो जर असेच व्हिडिओ बघायचे असतील मित्रांनो तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नक्की विसरू नका मित्रांनो खाली लाल सबस्क्राईब नाव दिसते तुम्ही त्यावर जाऊन सबस्क्राईब करू शकता थँक्यू मित्रांनो